अशोक टनके साहेब, दोन शब्द आपला मत मांडायचे या स्पर्धेबाबत. हॅलो, उपस्थित सर्वांना नमस्कार. एक मिनिट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. एक उत्कृष्ट खेळाडू आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शित करतात, एक ऑलराऊंडर खेळाडू सुद्धा होते ते. जय हिंद चषक 2019 आयोजित या टूर्नामेंट मध्ये आताच संपन्न झालेला हा अंतिम सामना वाशेरे विरुद्ध किरवली, या अंतिम सामन्यामध्ये विजयी ठरलेले चेरोबा संघ वाशेरे यांचा हार्दिक अभिनंदन, तसेच उपविजेता संघ किरवली संघ यांचंही अभिनंदन. अगदी चुरशीचा संघ होता हा सामना, आणि या सामन्यामध्ये खरोखरच सर्व खेळाडू अगदी खेळाडू वृत्तीने खेळताना पाहिले. मला इथे एक सांगावंसं वाटते की हे आजचं वातावरण बघून खरोखरच आम्ही इथे मंचावर बसून हा सामना किंवा हे खेळ पाहत असताना कुठेतरी आम्ही आंतरराष्ट्रीय खेळ पाहतोय असं मनात भासत होतं, आणि आयोजकांनी चांगल्या प्रकारे आयोजन करून हे सामने खेळवले त्यांचाही धन्यवाद. आणि मला इथे ह्या टूर्नामेंटसाठी बोलावून दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. अगदी कमी शब्दामध्ये परंतु मुळाचं मार्गदर्शन केलेलं आपण पाहिलं अशोक ठाणके साहेबांच्या माध्यमातून. तसेच व्यासपीठावर उपस्थित विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमने आमने पाडा संतोष जी काकडे साहेब हे सुद्धा दोन शब्दांनी अगदी नक्कीच या स्पर्धेबाबत आपलं मत व्यक्त करतील आणि खेळाडूंना मार्गदर्शन करतील. धन्यवाद. जय हिंद चषक 2019 अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन केलं होतं, त्याबद्दल जैन संघांचं अभिनंदन. खेळ म्हटलं की क्रीडांगणाची आवश्यकता असते, आणि या संपूर्ण परिसरामध्ये जर उत्कृष्ट असं ग्राउंड कोणतं असेल तर शिव छत्रपती ग्राउंड बापगाव देवरुंग. त्याबद्दल ग्रामपंचायत देखील आभार मानले पाहिजेत. आणि हा थोडासा विवादित प्रश्न आहे, आणि निश्चितच ह्या जागेचा प्रश्न सॉल्व्ह होऊन तो क्रीडांगण निश्चितच ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुन्हा एकदा तो उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आम्ही देखील त्यासाठी प्रयत्न करतोय. आता जे सामने आयोजित केले होते या म्हणजे अंतिम सामन्यामध्ये चेरोबा संघ विजयी झालेला आहे. मी विजयी संघाचं अभिनंदन करतो. त्यानंतर जो उपविजेता संघ किरवलीचा आहे, ते दोन्ही संघ आमचे शेजारचे आहेत, या दोन्ही संघांचं मी अभिनंदन करतोय. आणि असेच सामने आपण खेळवत राहावं, आम्ही देखील आपली उपस्थिती नेहमी दाखवत जाऊ. आणि इथे उपस्थित हे जे ग्राउंड आहे ते अतिशय प्रेक्षकांनी देखील उत्फुल्ल असा आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे, त्यातील प्रेक्षकांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जय हिंद क्रिकेट क्लब यांचे देखील आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सन्माननीय संतोषजी काकडे साहेब. तर नक्कीच व्यासपीठावर उपस्थित मंडळीने चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, आणि काही नक्कीच विषयसुद्धा त्यांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. तर या स्पर्धेच्या माध्यमातून या आयोजकांनी एक नक्कीच एक चांगला संदेशसुद्धा दिलेला आहे. नक्कीच प्लास्टिक बंदी याबाबत त्यांनी नक्कीच एक संदेश दिलेला आहे. तर नक्कीच हे जे आयोजक आहेत ज्यांनी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या प्लास्टिक बंदीबाबत जो संदेश दिला आहे, कापडी पिशवी कापडी बॅग देऊन त्यांनी नक्कीच सामनावीर खेळाडूंना, तर त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक चांगला उपक्रम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि एक चांगली स्पर्धा, एक चांगलं व्यासपीठ, चांगलं प्लॅटफॉर्म सुद्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर आपण लगेचच बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. यस, प्रथमतः आपण या स्पर्धेसाठी यशस्वी करणारे जे नक्कीच काही आहेत व्यक्ती त्यांच्याकडे आपण त्यांच्या सन्मानासाठी वळतोय. क्रिकेटमधील न्यायाधीश ज्यांना म्हटलं जातं अर्थात पंच, यांचं आम्ही प्रथम स्वागत आणि सन्मान करतोय. ज्यांनी भिवंडी नगरी नाही, शहरी विभाग नाही तर ग्रामीण विभाग सुद्धा आपल्या कार्यानं नक्कीच गाजून सोडला, असे भिवंडीचे टॉप चे नक्कीच पंच आम्हाला लाभले. हसन मोमीन सर यांचा प्रथम आम्ही सन्मान करतोय. त्यांची नक्कीच अगदी घाऱ्याची नजर असते, अतिशय सुंदर पंचगिरी, आणि मी विनंती करतोय
मी जीवनदास खेळणे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पंच हसन मोमींना यांना सन्मानित करायचे. नक्कीच त्यांच्या उत्कृष्ट कार्याची वाहवा करायची आहे, कौतुक करायचं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. एक माझी शाल आणि फुलगुच्छ आणि मानचिन्ह देऊन ना त्यांचा नक्कीच सन्मान केला जातो. यशवंत नंदी साहेब कुठे असतील तिकडे यायचंय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, ज्यांच्या नक्कीच माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी पार पाडली आपण असे पंच. त्यानंतर पुढील पंच असतील त्यांची सुद्धा तितकीच भरदार कामगिरी या स्पर्धेसाठी. अल्ताफ अन्सारी सर आपण पुढे यायचं आहे पुढचे पंच, ज्यांनी नक्कीच आपल्या पंचगिरीने नक्कीच सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली असे आमचे पंच भिवंडी असोसिएशन चे पंच आहेत. आता अन्सारी सरांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. मी साई बजागे या किरवली चे उद्योगपती साई सेवा मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या पंचांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण फक्त क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित प्रेक्षकांनी नाही पाहिली तर ही स्पर्धा देशभरात नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आमचे नक्कीच कॅमेरामॅन अर्थात वाहिनी GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .com यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. प्रोप्रायटर आहेत कृष्णा आदित्य आणि भूपेश या तिन्ही कार्यकर्त्यांना आम्ही सन्मानित करतोय ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. एका कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धा कव्हर केली. उपसरपंच आमने सन्मानी महेंद्र केणे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. कारण यांच्या माध्यमातून एक सुंदर असं नक्कीच लाईव्ह प्रेक्षेपण आणि चांगला व्हॉइस नक्कीच प्रेक्षकांपर्यंत जे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत होते आणि ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी यांचा मोलाचा वाटा आहे असे ग्लोबल टेनिस क्रिकेट .com अर्थात GTC या सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. सन्माननीय संतोष ठाणके साहेबांच्या शुभ हस्ते सुद्धा स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर खऱ्या अर्थाने ही स्पर्धा गाजवण्याचं वाजवण्याचं सजवण्याचं आणि प्रेक्षकांना मन मोहित करण्याचं कार्य करणारे तसेच ही क्रीडानगरी ज्यांनी आपल्या कार्याने सुशोभित केलेली आहे असे नक्कीच DJ अजय आमनेपाडा यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. सन्माननीय श्यामजी गायकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते DJ अजय आमनेपाडा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे ज्यांनी नक्कीच आमचा व्हॉइस प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. चांगले चांगले कलेक्शन चांगले चांगले कलेक्शन आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. चांगले नक्कीच गीत आपल्या समोर पेश केले असे आमचे DJ ऑपरेटर अजय काकडे आमनेपाडा यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर तसेच ज्यांनी 2 दिवस या ठिकाणी समालोचन केले असे माझे साथी कॉमेंटेटर आणि तंत्रसिद्ध असं समालोचन करणारे सुरज पाटील यांचा सुद्धा आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो आणि सत्कार करतील ते आमच्या गावचे पोलीस पाटील राजेश पाटील. तर नक्कीच ह्या क्रिकेट ग्राउंडवर ज्यांच्या आवाजाशिवाय कुठलीही स्पर्धा पूर्ण होणार नाही असा नक्कीच देवरुंग गावचा बुलंद आवाज मच्छिंद्र केणे समालोचक यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. जेव्हा जेव्हा या छत्रपती क्रीडांगणावर स्पर्धा भरवली जाते तेव्हा नक्कीच मच्छिंद्र केणे यांचा मोलाचा सहकार्य असतो. मोलाचा नक्कीच त्यांचा हातभार असतो, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. आजी थोडासा आवाज बस कर या माइक सर. तर मित्रांनो जास्त वेळ खर्च न करता आपण लगेचच बक्षीस वितरणाकडे वळतोय आणि ज्याची सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत, अगदी चातक पक्षासारखी वाट पाहत आहेत. तर आपण फायनल सामन्याच्या सामनावीर खेळाडूकडे वळतोय. दोन्ही संघा विनंती असेल वाशिर संघ आणि साई स्पोर्ट्स गिरवली संघ आपण पुढे या. दोन्ही संघ खेळाडू विनंती असेल वाशिर संघ खेळाडू पुढे या तसेच साई स्पोर्ट्स गिरवली संघ पुढे या. यस फायनल गेमचा सामनावीर खेळाडू आहे ज्याने
तब्बल 26 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला एक चांगला आकडा निर्माण करून दिला. नक्कीच केवळ त्याने ग्रामीण नाही तर शहरी विभाग सुद्धा अगदी गाजून सोडला आहे. ट्रम्प कार्ड वाशेरे संघाचा महेंद्र मागे ठरतोय सामनावीर फायनल गेमचा. महेंद्र मागे नक्कीच उपस्थित नाहीये तर त्यांचा हा मान स्वीकारत आहेत त्यांचे खेळाडू, त्यांच्या संघाचे खेळाडू. सन्माननीय अशोकजी ठाणगे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते या सामनावीर खेळाडूचा नक्कीच गौरव करायचा आहे. मोठा सामना होता आणि नक्कीच मोठी खेळी या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. महेंद्र मागे एक नक्कीच ब्रँड झालेला आहे ग्रामीण विभागातील टेनिस बॉल क्रिकेटचा. तर महेंद्र नाही आहे, त्याचा मान स्वीकारला जातोय त्यांच्या खेळाडूंच्या माध्यमातून. नक्कीच त्यानंतर आम्ही बेस्ट बॉलर अर्थात उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील आणि उत्कृष्ट गोलंदाज ज्याने अक्षरशः फलंदाजांची पिसं काढली आणि फलंदाजांना पूर्णपणे या डांबून ठेवलं, कोंडी केली, भेड्या ठोकल्या, 7 विकेट पटकावले. आणि गोलंदाज आहे संघाचं नाव चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे आणि गोलंदाज आहे जयेश. सुंदर गोलंदाजी, 7 विकेट त्याने आपल्या नावावर केले आणि अगदी महत्वाच्या क्षणी उत्कृष्ट गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. तर व्यासपीठावर उपस्थित सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमने आमने पाडा संतोषजी काकडे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हे पुरस्कार देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचे, गौरव करायचे. आणि ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे बापगावचे वसीम सिंधू यांनी केलेली आहे. वसीम सेंधू यांच्या माध्यमातून ही आम्हाला ट्रॉफी देण्यात आलेली आहे. पुढील पारितोषिक असेल उत्कृष्ट फलंदाज आणि ही ट्रॉफी सुद्धा आम्हाला मेहर 11 बापगाव संघाचे उत्कृष्ट खेळाडू वसीम सिंधू यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे उत्कृष्ट फलंदाज, ज्याने तब्बल 77 धावा कुठल्या आणि गोलंदाजांचा धुव्वा उडवला. तर फलंदाज आहे कोण असेल, संघाचं नाव आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे, फलंदाज आहे महेंद्र मागे. महेंद्र मागे ठरतोय उत्कृष्ट फलंदाज जय हिंद चषक 2019 मधील. जय हिंद चषक 2019 मधील उत्कृष्ट फलंदाज महेंद्र याला सामनावीराचा पुरस्कार नक्कीच उत्कृष्ट फलंदाज हे पुरस्कार देतील. महेंद्र केणे साहेबांना विनंती असेल उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमने आमने पाडा यांच्या शुभ हस्ते वसीम यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी देऊन या खेळाडूचा नक्कीच गौरव केला जातोय. नक्कीच महेंद्र ज्या स्पर्धेमध्ये असतो त्या स्पर्धेमध्ये मात्र तो 4 चांद लावत असतो आणि अनेक असे पारितोषिक आपल्या नावावर करत असतो. असा एक जबरदस्त हुकूमचा एक्का चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे संघाचा. त्यानंतर आपण बोलतोय तर नक्कीच या स्पर्धेमध्ये ज्यांनी पहिल्या दिवसाचा खेळ अक्षरशः गाजवला परंतु शेवटचा सामना गाजवता आलेला नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगला परंतु अक्षरशः अपयश त्यांच्या हाती लागलं. तर या स्पर्धेतील आता जय हिंद चषक 2019 मधील उपविजेता संघ रनरअप साई स्पोर्ट्स किरवळी संघ आपण यायचा आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाखाली यायचं आहे. व्यासपीठाच्या खाली सर्व मान्यवर येतील आणि त्यांच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. या ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर्स केलेल्या आहेत श्याम दळवी माजी सरपंच देवरुंग यांच्या माध्यमातून. तसेच सौभाग्य होते अनिता श्याम दळवी यांच्याकडून ह्या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. द्वितीय क्रमांक पटकावणारा संघ साई स्पोर्ट्स किरवली, साई सेवा मंडळ आणि किरवलीचे उद्योगपती साईनाथ कसरू बजागे फॅन टीम आणि ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर त्यांच्या नक्कीच संघाने हा मान पटकावलेला आहे. हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. यस, तर साई स्पोर्ट्स किरवली संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ. खूप खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन या संघाच्या मार्फत. त्यानंतर आपण बोलतोय स्पर्धेतील सर्वात मोठा मान अर्थात मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज
नक्कीच आपण बोलतोय स्पर्धेचा सर्वात मोठा मान खेळाडूचा सन्मान असतो, स्पर्धेचा नक्कीच हा नक्कीच मान असतो, अर्थात मालिका वीर मॅन ऑफ द सिरीज आणि खेळाडू आहे नक्कीच. प्रथमतः आपण त्याची विकेट्स आणि धावा सांगूया. 86 धावा कुठलेल्या आहेत त्या खेळाडूने आणि संघांची नावं असतील चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे, साई स्पोर्ट्स किरवली. गेस करायचं आहे आपण ज्याने 86 धावा कुठल्या आहेत आणि अक्षरशः नक्कीच जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि खेळाडू आहे साई स्पोर्ट्स किरवली संघाचा विनोद मजागे रायटी. यस उजव्या हाताचा फलंदाज विनोद. तर मी विनंती करतोय सायकल आहे ती स्वर्गीय सुंदराबाई विश्वनाथ केने यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र समीर विश्वनाथ केने यांच्याकडून ही लाभलेली आहे. तसंच ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे ती बलवंत दळवी यांच्याकडून. नक्कीच मार्तंड डेव्हलपरचे सर्वे सर्वा शरद घोडे साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते मॅन ऑफ द सिरीज